आणि जसा टायटल आहे जिंदगी नॉट आउट, तर नॉट आउट म्हटलं म्हणजे काय ते नेमकं तुम्हाला कळलं असेलच. मालिका क्रिकेट आणि क्रिकेटर याच्याशी रिलेटेड सगळी मालिका आहे. क्रिकेटमधले बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे नव्याने कळतील. तो त्याचा ड्रीम कसं अचीव्ह करतो किंवा त्याची फॅमिली आणि त्याचे जे बिलॉंगिंग्स आहेत त्याला ते त्याला कसं सपोर्ट करतात त्याचं ड्रीम अचीव्ह करण्यासाठी. क्रिकेटविषयी असलेलं पॅशन, त्याची आवड, त्याची ओढ आणि त्याच्यापाई त्याला खूप गोष्टी या नाकाराव्या लागतात आयुष्यातल्या. जसा खेळ असतो ज्याच्यामध्ये पॅशनेटली काम खेळायला लागतं, त्याला वेळ द्यायला लागतो, झगडायला लागतं, मेहनत घ्यायला लागते, पण क्रिकेटसारख्या खेळामधून तो जे काही कमावतो ना ते त्याच्यासाठी अमूल्य आहे असं मी म्हणेन. तर त्या सगळ्याबद्दलची ही स्टोरी आहे. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी आता माझ्या एजला तर काही मी हिरोईनचा रोल करू शकत नाही, बहिणीचाही नाही करू शकत, तर आईचाच रोल माझ्या वाट्याला आला आहे. आणि आता मी विचार करते की आपल्याला काय वेगळं करता येईल बरं, तर थोडासा हा लाईट मूडचा जॉनर मला आवडला. प्रोफेसर रानडे यांची भूमिका मी निभावतोय. प्रोफेसर रानडे हे मूर्तिमंत एक परफेक्शनिस्ट आहेत. प्रत्येक गोष्ट त्यांना वेळच्या वेळेला झाली पाहिजे, वस्तू त्या त्या ठिकाणी असली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी लॉजिक असणं, नसेल तर मग का, ह्या गोष्टींचा विचार करणारा. पण तो थोडासा काही काही वेळेला एक्सेंट्रिकही वाटतो पण काही काही वेळेला बरोबरही वाटतो. सो मी जे कॅरेक्टर करतोय त्याचं नाव आहे सचिन देसाई. हा एकतर खूप क्रिकेट वेडा मुलगा आहे. माझे जे वडील आहे त्याच्यात अप्पा देसाई, त्यांना क्रिकेटचं प्रचंड वेड आहे म्हणून त्यांनी माझं नाव सचिन ठेवलंय. मी सुद्धा खूप क्रिकेट वेडा असल्यामुळे मी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा जे माझंही आता स्वप्न आहे क्रिकेटर होणं, तर ते स्वप्न पूर्ण करण्याची ही सगळी स्टोरी आहे. सचिन हे त्याचं स्वप्न कसं पूर्ण करतो हे तुम्हाला जर बघायचं असेल तर जिंदगी नॉट आउट ही मालिका नक्की बघा. 7 ऑगस्टपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता फक्त झी युवावर.